सर कार गुरुंचे प्राइजेस कमी पण लोअर साइडला होत्या. की हे जे सर आहेत ते आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर पैकीच आहेत. सर सबसे पहिले तो कॉंग्रेच्युलेशन. कॉंग्रेच्युलेशन आहेत. माझी सरांकडून 12वी गाडी आहे. कार्स गुरु माझ्या आवडती कार आणि खास करून गुढी पाडव्याच्या दिवशी घ्यायची होती. त्याच सेगमेंटच्या मला 3-4 गाड्या दिल्या. त्याच्यातून मी चॉईस करू शकतो. शिर्डीमध्ये पण खूप सारे कार डीलर असतील पण तुम्ही कार्स गुरु मधूनच का गाडी घेतली? नाव ऐकलेलं होतं, यूट्यूबवर व्हिडिओ पण बघितलेले होते तुमचे. आणि कुठली गाडी घेतली सर तुम्ही? आता अर्टिगा घेतलेली आहे. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता कार्स गुरु सोबत? मध्ये बसून दिली की बजेटमध्ये होती? ऑलरेडी ऑलरेडी होती आणि थोडीफार कमी करून दिलं. नक्की आहे सर. माझं सरांचं एक व्हॉट्सअप ग्रुप मध्ये मी आहे, त्या ग्रुप वरून मी डेली बघत असतो काय काय अपडेट्स असतात ते बघत असतो. सुटेबल एज कम्पेअर टू अदर डील. अ वे बेटर डील आय वुड से. अ मस्ट विजिट प्लेस. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असो त्या पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे ना थोडी खास आहे, कारण आजच्या व्हिडिओमार्फत आहे ना बऱ्याच जणांचं आहे ना एक स्वप्न पूर्ण होणार आहे, स्वतःची गाडी घेण्याचं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, माझी पण एक छोटीशी इच्छा पूर्ण होणार आहे. काय आहे की आपल्या व्हिडिओच्या मार्फत आहेत ना खूप सारे जण आहेत ना गाडी घेतात आणि मला इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या मार्फत आहे ना मेसेज करून सांगतात सर तुमची व्हिडिओ पाहिली आणि मी आज गाडी घेतो आहे, गाडी बुक केली. आणि मीही त्यांना कमेंटच्या मार्फत अभिनंदन देतो. पण कधी प्रत्यक्षात असं त्यांना समोरासमोर भेटण्याचा अनुभव आला नव्हता, पण आज तो क्षण आलेला आहे. आणि ज्या कार डीलरशिपमुळे मित्रांनो हे जे शक्य होते तिचं नाव आहे मित्रांनो कार्स गुरु. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढे. आज मी आलो आहे मित्रांनो कार्स गुरुमध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रसन्न सर. सर स्वागत आहे चॅनलवरती. धन्यवाद सर. आणि सर्वांना पूर्ण व्ह्युअर्सला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या गाड्यांची आज डिलिव्हरी होणार आहे. तर आता पहिली गाडी घेण्यासाठी कस्टमर्स आलेले आहेत, तर आता पहिली डिलिव्हरी आपण देऊया. चला तर मित्रांनो पाहू शकता आता माझ्यासोबत योगेश सर आहेत, त्यांनी इथून एक्सेंट गाडी घेतलेली आहे. सर सर्वात पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन. आणि सर तुम्ही कुठून आला थोडं सांगा. मी प्रॉपर लातूरचा आहे, मी इथं कॉलेजला शिकायला आहे दिवा पाटीलला. आणि सर तुम्हाला कार्स गुरुबद्दल कसं काय समजलं? मी इंस्टाग्रामला फॉलो करतो खूप दिवसापासून, तर मी डेली दररोज एखादा अपडेट बघायचो एखाद्या गाडीची. मग ह्या गाडीचं खूप दिवस झालं बघत होतो, एक्सेंट पाहिजे होती. मग जसं अपडेट आलं मी लगेच सरांना फोन केला. आणि सर मला एक विचारायचं होतं की कसं आहे की तुमच्या गावामध्ये पण कार डीलरशिप असतील, पण तुम्ही कार गुरुला का निवडलं? काय मी मार्केटला बघितलं सगळं सर्वे करून की प्राइसेस काय आहेत. सर कार गुरुंच्या प्राइजेस कमी पण लोअर साईडला होत्या आणि जेन्युइन आहे सगळं, त्यामुळे काय कमी जास्त काय प्रश्न नाही आहे. आणि तुम्हाला जे आहे मार्केटला रिसर्च करण्यापेक्षा गुरु कारची प्राईस बघायची आणि कुठे पण निगोशिएशन करायची. तर सर अभिनंदन पुन्हा एकदा. तर मित्रांनो, आजची ही दुसरी डिलिव्हरी आहे आणि सर डिलिव्हरी नोट बनवत आहेत इथे. सर आपलं नाव काय? माझं नाव आहे श्रीधर टोरा. आणि सर तुम्ही कुठून आला? मी आलो आहे आता आपलं इस्कॉन टेम्पल त्या साईडला, शत्रुंजय रोड म्हणतात त्याला, तिथून आलो आहे. आणि सर आज तुम्ही कुठली गाडी घेऊन चाललात घरी? मी फोर्ड एस्पायर डिझेलची घेतो आहे, 2016 गाडी. आणि प्रायझिंग वगैरे सरांनी एकदम बेस्ट दिली? सरांचं एकदम बेस्ट प्राईस दिलेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर चांगला सर्व्हिस आहे, चांगलं कोऑपरेशन वगैरे चांगलं आहे, कम्युनिकेशन पण चांगलं आहे. आणि सर तुम्हाला कार्स गुरुबद्दल कसं समजलं थोडक्यात जर आपल्या प्रेक्षकांना? सर याच्या आधी पण मी आलो होतो सर ॲक्च्युली, आणि ऑनलाईनमध्ये माझं सरांचं एक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे, त्या ग्रुपवरनं मी डेली बघत असतो काय काय अपडेट्स असतात ते बघत असतो मी. त्या ह्याच्यावरनं मी आज ते चांगली गाडी वाटली म्हणून काल बघायला आलो आणि फायनल केलं लगेच मी त्याला. एकच नंबर. तर मित्रांनो तुम्ही पण ह्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन झाला नसाल तर डेफिनेटली जॉईन व्हा, कारण डेली काही ना काहीतरी नवीन नवीन गाड्या, रोज रोज नवीन नवीन गाडी अपडेट होतात, रोज बघतोय मी, रोज नवीन अपडेट होत असतात, रोज मी अपडेट बघत असतो कुठली गाडी चांगली आली का बघा म्हणून. आणि सर तुम्ही पुढे पण दुसऱ्यांना रेकमेंड कराल कार्स? डेफिनेटली डेफिनेटली, सर्व्हिस चांगलं आहे आणि अपडेट चांगलं असते, गाड्या पण चांगल्या आहेत, त्यामुळे घेण्यात काय हरकत नाही अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा अभिनंदन सर. या थँक्यू थँक्यू या थँक्यू सर. तर मित्रांनो पाहू शकता आजची ही तिसरी डिलिव्हरी आहे आणि हे जे सर आहेत ते आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरपैकीच आहेत. लास्ट टाईम जेव्हा मी व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो तेव्हा सर आणि सरांचे मेसेज आलेले, कार बघण्यासाठी आले होते इथे आणि त्यांनी कार पसंत केलेली आहे.
सर सबसे पहले तो कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू सर मच. आपका ओवरऑल एक्सपीरियंस कैसा था कार्स गुरु के साथ, थोड़ा शेयर कीजिए. एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा है कार्स गुरु के साथ. यहाँ पे मैं दो बार आया, सेकंड टाइम में मुझे मेरी चॉइस की गाड़ी मिली. फर्स्ट टाइम आया था जस्ट रिव्यू करके गया था, और फिर प्रसन्न सर ने अच्छे से मुझे सब गाड़ियों का एक्सप्लेनेशन दिया, सब समझाया. ये गाड़ी सबसे अच्छी लगी, सेकंड टाइम में मुझे गाड़ी मिल गई. और सर प्राइसिंग वगैरह? प्राइसिंग तो बोलने की ज़रूरत ही नहीं पड़ी, इन्होंने पहले ही बहुत अच्छे से प्राइसिंग करके रखी थी. और मुझे और एक पूछना था कि क्या आप आगे भी रिकमेंड करेंगे कार्स गुरु से कार? डेफिनेटली मैं आगे भी रिकमेंड करूँगा कार गुरु से कार लो. इनके पास बहुत अच्छी गाड़ी है, बहुत रिजनेबल रेट में है, और गाड़ी नो डैमेज नो इशू है, सब गाड़ियाँ अच्छी है. सर फिर एक बार कॉन्ग्रेचुलेशन. थैंक यू. कॉन्ग्रेचुलेशन सर. थैंक यू सो मच. कॉन्ग्रेचुलेशन टू फैमिली. पाठोपाठ एक डिलिवरी चालू आहेत आणि आता ही चौथी डिलिवरी आहे. आणि माझ्यासोबत सर, सर आपलं नाव? पद्माकर बोपडे. मी वाकडला ओरिएंटेड अँड सेल्फ ड्राईव्ह कारचा माझा स्वतःचा बिझनेस आहे. प्रतीक सर आणि प्रसन्न सरचे जुने रिलेशन आहेत. माझी सरांकडून 12 गाडी आहे. मी एकच नाव ज्या ज्यावेळी मी गाडी घेतलं प्रत्येक गाडी शोरूम कंडिशन आणि बेस्ट कंडिशन भेटले आहेत. आतापर्यंत 2 वर्षापर्यंत मध्ये कुठल्याही गाडीचा कुठल्याही म्हणजे मेकॅनिकल किंवा कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही सर. त्याचा स्ट्रेस स्टेबल आणि पूर्ण व्हेरीफाईड कार असतात सरांचा. आणि सर तुम्ही खुश आहात म्हणजे? हो सर. आणि सर कुठली गाडी घेतली तुम्ही? होंडा सिटी सर. तुम्ही जर पाहू शकता होंडा सिटी सरांनी घेतलेली आहे. आणि सर प्राइसिंग वगैरे सरांनी योग्य दिली एकदम? 2 वर्ष झालं सरांसोबत. प्रत्येक वेळेस मला सरांनी बेस्ट प्राईस आणि कार कंडिशन खूप व्यवस्थित दिलेले आहेत. त्यामुळे आणि मी बाकीच्यांना रेफर करतो की कार्स गुरुला एकदा व्हिजिट करून बाकीच्या कारचं म्हणजे पाहून घ्यावं. की सरांचा सेल्फ ड्राईव्हचा बिझनेस आहे, तर तुम्हाला पण जेव्हा सेल्फ ड्राईव्हसाठी कार लागतील तर गुगलला नक्की सर्च करा, नाव एकदा त्यांना सांगा. रेंट अँड रन सेल्फ ड्राईव्ह कार्स इन वाकडून. वाकडमधले आहेत, नाव तुम्ही ऐकलं तर नक्की एकदा सर्च करा आणि सरांना पण सपोर्ट. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन सर. आजच्या दिवसातली ही 5वी डिलिव्हरी आहे आणि हे जे सर आहेत ते आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबरपैकीच आहेत. आपली व्हिडिओ पाहूनच इथे आलेले आहेत. तर सर स्वागत आहे चॅनलवरती सर्वात पहिले तर, आणि कॉन्ग्रॅच्युलेशन. धन्यवाद सर. सर्वात पहिले तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आला? अच्छा, मी भूषण रमाकांत शिरापुरे. मी पुण्यातलाच आहे, मी कोथरूडवरून आलेलो इथे. आणि सर तुम्ही कुठली गाडी घेतली? मी ॲक्सेंट घेतलेली आहे. तुमचा अनुभव सर 2 शब्दामध्ये आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगा. अनुभव चांगला होता, सरांनी पण भरपूर हेल्प केली. मी एवढा असं कारचं म्हणजे आहे, नॉलेज आहे, पण सरांनी टेक्निकल पण खूप समजवलं आणि तुम्ही भरोसा ठेवू शकता म्हणजे. आणि तुम्हाला ज्या प्राईजमध्ये दिली सरांनी गाडी त्यात खुश आहात तुम्ही? हो 100%. मार्केट प्राईजपेक्षा एकदम बेस्ट प्राईजमध्ये भेटली. वर्थ. येस. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू फॉर युअर ट्रस्ट. तर मित्रांनो पाहू शकता आजची 6वी डिलिव्हरी आहे कारची. सर आपण कुठून आलो थोडं सांगा ना? डायरेक्टमधून आलो. आणि आपलं नाव? गौरव पवार. आणि तुम्हाला कार्स गुरुबद्दल कसं समजलं थोडं? मी ऑनलाईन फेसबुक नंतर इंस्टाग्राम वगैरे बघितलं होतं, तर खूप त्यांचं कार्स चांगल्या आहेत, रिव्ह्यू चांगले आहेत, त्यामुळे मी इथे आलो. आणि सरांनी जी प्राइसिंग तुम्हाला दिली ते तुम्ही सॅटिस्फाईड? खूप छान, कमी पण जे निगोशिएबल होतं ते त्यांनी करून दिलं, छान डील करून दिली मला. आणि माझी ड्रीम कार त्यांनी मला दिली. तुला ऑप्शन एक्सप्लोर करायला दिले कसं वाटलं? खूप छान, म्हणजे मला ऑलरेडी मी एक गाडीसाठी आलो, त्यांनी 3-4 एकाच सेगमेंटच्या मला 3-4 गाड्या दिल्या, त्याच्यातून मी चॉईस करू शकतो. तर अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच. अभिनंदन तुमचं आणि हॅपी गुढी पाडवा. थँक्यू. हॅपी गुढी पाडवा. तर मित्रांनो पाहू शकता आजच्या दिवसातली 7वी कारची डिलिव्हरी आहे. सर आपलं नाव आणि कुठून आलं एकदा सांगा. नमस्कार, मी अजय वाघमारे, मी पुण्यावरून आलो आहे. आणि सर तुम्हाला कार्स गुरुबद्दल कसं समजलं? मी यांचा यूट्यूबवरतीच बघितला होता व्हिडिओ, त्याच्या थ्रू मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून इथे आलो. आणि सरांनी जी प्राइसिंग वगैरे दिली ती योग्य आहे वाटली तुम्हाला? हो, एकदम व्यवस्थित होती. मार्केटमधले जे डीलर्स आहेत आणि कार्स गुरुमध्ये फरक काय वाटला प्राईसमध्ये, क्वालिटीमध्ये? म्हणजे तुम्हाला कार गुरुकडनं गाडी घ्यायची का वाटली? डेफिनेटली फरक तर प्राईसमध्ये भरपूर होता. आणि पुढे तुम्ही दुसऱ्यांना पण रेकमेंड कराल कार्स गुरुमधून गाडी? नक्कीच नक्कीच रेकमेंड करणार. धन्यवाद सर. अभिनंदन तुम्हाला पण आणि परिवाराला. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो ही आजच्या दिवसातली 8वी कारची डिलिव्हरी आहे आणि आपल्यासोबत आहे सर. आपलं नाव आणि कुठून आलात? तुषार अनिल गीते. आम्ही शिर्डीवरून आलो आहे. तुम्ही कुठली गाडी घेतली?
आम्ही ही घेतली i20 घेतली 2015. शिर्डीमध्ये पण खूप सारे कार डीलर असतील, पण तुम्ही कार्स गुरु मधूनच का गाडी घेतली? नाही, इथली नाव ऐकलेलं होतं, युट्यूबवर व्हिडिओ पण बघितलेले होते तुमचे, आणि सरांचं क्वालिटी वगैरे आणि रेट वगैरे पण व्यवस्थित होते. सर, नाशिक डिस्ट्रिक्ट आणि शिर्डी नगर जिल्हा बाकी पुण्यातल्या डीलर्स पण, तुम्हाला ओव्हरऑल फरक काय वाटला? एक्सपिरियन्स खूपच छान होता इथला, आणि तुमचं नाव पहिल्यापासून ऐकलेलं होतं आणि खूप व्हिडिओ बघत होतो मी तुमच्या, पहिल्यापासूनच तुम्हाला फॉलो करत होतो, त्यामुळे मग आम्ही डायरेक्टली कुठं न जाता इथंच आलेलो डायरेक्ट. बरोबर, 200 किलोमीटर लांब आलेलो तुमच्या. बरोबर. असं आणि सर तुम्ही खुश आहात? हो, खूपच खुश. ठीक आहे, अभिनंदन तुमचं. तर मित्रांनो, ही आजची 9वी कार डिलिव्हरी आहे. आणि सर, कुठून आलात तुम्ही? आम्ही निरेवरून आलेलो आहे. आणि तुमचं नाव? कमलेश लडकत माझं नाव आहे. आणि कुठली गाडी घेतली सर तुम्ही? आत्ता आर्टिका घेतलेली आहे. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता कार गुरुसोबत? कार गुरुसोबतचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम मला असा अनुभव आला की जे आम्ही इथं आल्यानंतर जो आम्हाला प्रॉब्लेम आम्ही बघितला पहिला जो त्यांच्यापर्यंत नेला, त्यांनी पूर्णपणे आम्हाला ते सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. पुण्यात सर बरेच डीलर्स आहेत, बाकीच्या डीलरच्या प्राईसमध्ये आपल्या प्राईसमध्ये ओव्हरऑल क्वालिटीमध्ये काय फरक वाटला? बऱ्याचशा प्रमाणात फरक वाटला, त्यामध्ये बरेचसे डिस्काउंटेड प्राईस वगैरे पण आहेत नक्कीच, आणि कार्सची अवेलेबिलिटी पण बऱ्याच प्रमाणात तुमच्याकडे आहे बघण्यासाठी. कार स्टॉक भरपूर तुम्हाला बघायला मिळतं. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. तर मित्रांनो, पाहू शकता आजची ही 10वी कार डिलिव्हरी आहे. सर, सर्वात पहिले तर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव तारिक आहे आणि मी सांगलीवरून आलो आहे. मी आपल्या चॅनलला फार वर्षापासून फॉलो करत होतो, त्यावरून कार्स गुरुबद्दल कळालं, तसंच तुम्ही जे रिव्ह्यू देत आहे सगळ्या कार्सबद्दल तुमचं नॉलेज, त्या गोष्टी बघून मी आज खरेदीसाठी आलो आहे या शुभ मुहूर्तावर. आणि सर, सरांनी तुम्हाला जी प्राइसिंग वगैरे दिली कारची, ती योग्य आहे काय? एकदम माझ्या बजेटमध्ये बसवून दिली कार त्यांनी माझ्यासाठी. बजेटमध्ये बसवून दिली की बजेटमध्ये होती ऑलरेडी? ऑलरेडी होती आणि थोडीफार कमी करून दिलं. येस सर, येस सर. आणि ओव्हरऑल जर तुमचा जर तुम्ही आता एका वर्षापासून गाडी सर्च करताय म्हटल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी गाड्या सर्च केल्या असतील, बरेच डीलर तुम्ही एक व्हेरीफाय केले असतील किंवा व्हिजिट पण केले असतील, तर एक प्रामाणिकपणे म्हणजे एक जस्ट फॉर द सेक ऑफ माय नॉलेज किंवा आम्हाला थोडं इम्प्रूव्हमेंट करण्याकरता की काय कार गुरुमध्ये तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट वाटते किंवा ओव्हरऑल बाकीच्या डीलर्समध्ये कार्स गुरुमध्ये काय फरक वाटतो? इथं आल्यानंतर एक का आलं की व्हरायटी ऑफ कार्स इथं भेटतात आपल्याला, म्हणजे असं पर्टिक्युलर एक कॅटेगरी नाही आहे की जी फक्त इतकेच विकतात. ओव्हरऑल आपण तेच प्रयत्न करतो की व्हरायटी ऑफ कार्स तुमच्याकडे लॉजिकल प्राईसला विथ मिनिमम लोएस्ट प्राईस आपण तुम्हाला देऊ शकू विथ बेस्ट क्वालिटी. क्वालिटी कॉम्प्रोमाइज कुठंच नसतं. आता तुम्ही कॅमेरा मागे फिरून दाखवू शकतात, हे जे सर आहेत जे गाडीचे टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत. सो हे सर 5 तास झाले एका गाडीसाठी थांबले आहेत आणि ती गाडी जस्ट आत्ता आली आहे. सो ती पण गाडी बहुतेक ते फायनल करतील असं वाटतं आहे, तर बघूया आपण. सो ओव्हरऑल सर धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. मित्रांनो, तुमचं पण प्रेम असंच राहू द्या. सर प्रतीक सर, तुमचा सपोर्ट नेहमी भेटतो, असंच राहू द्या. मित्रांनो, जर तुम्ही कार घ्यायचा विचार करत असाल, अजून कार घेतली नसेल, तर डेफिनेटली कुठे यायचं आहे? कार्स गुरुमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता ही आजची 11वी कार डिलिव्हरी आहे आणि माझ्यासोबत सर आहेत. सर, सर्वात पहिले तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात? मी पुण्यातच हिंजवडीतून आलो आहे. आय गॉट दिस डिलिव्हरी ऑफ कार फ्रॉम प्रसन्ना सर, सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. अँड आय वुड लाईक टू आस्क यू सर, जस्ट फॉर द सेक ऑफ माय नॉलेज, हाऊ टू इम्प्रूव माय सेल्फ इन टर्म्स ऑफ द कार्स गुरु. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स ओव्हरऑल, की वाय डिड यू बॉट कार फ्रॉम कार्स गुरु ओनली? Actually, I'm searching for a car from last 1.5 months, sir. Okay. And I have visited almost, you know, every dealer over, all over Pune. I'm continuously visiting, you know, last from, oh, all, you know, on every weekend, I'm just continuously traveling just, okay. Just to buy a car. Okay, okay. So, okay. I'm, you know, I have visited well-known dealers like Cars 24. I don't want to take their names, but, you know, I got an experience from them. Like, you know, they're selling their cars, but, you know, on a higher price, but we as a customer, we definitely, you know, will prefer a car which will be, you know,
comfortable for us right, both the sides. You know. So as far as price is concerned, you are find much suitable as compared to other dealers. A way better deal, I would say. You know, a must visit place in Pune. Have you been decided that I would like to go for Nexon only or any other brand you was having in your mind? It was my preference like to buy at least a kind of micro SUV, you know, a small SUV kind of. Okay. So Nexon or you know next Ford EcoSport. But it's discontinued, so I thought that this will be a good quality car I'd get. Right. So there are very less cars, you know, Nexon and that particularly right. Diesel. No one is selling Nexon earlier. Diesel. So I got this, you know, a really good car, especially Nexon Diesel from you. Thanks. And thanks I don't want to disclose the price, but as compared to price, how much the percentage difference you can find, particularly? I would say in terms of rupees, it will be around 70,000-80,000 you'd find a difference. Okay. So it's a big amount for you know customer like us. Right. Thank you so much. Thank you, Prasanna sir. Thank you so much, sir, for your time and your feedback. Thanks. It would be really appreciating for us. And we'll definitely try to be more comfortable or convenient to the customers. Right. So thanks for your feedback, sir. Thank you so much. Thank you and congratulations and happy Gudi Padwa, sir. Thank you, sir. Same to you. तर मित्रांनो पाहू शकता ही आजची 12वी कार डिलिव्हरी आहे म्हणजे एक डझन कार डिलिव्हरी पूर्ण झालेल्या आहेत कार्स गुरुमध्ये. तर सर सर्वात पहिले तर मला सांगा तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आलात. माझं नाव पंकज जाधव, मी आलो आहे धुळ्यावरून. बरं तुम्ही धुळ्या नाहीत तुम्ही? धुळ्याचा आहे मी. धुळ्या नाहीत. जय खानदेश. जय खानदेश. भरपूर दिवसापासून कारच्या शोधात होतो. पुण्यातले ऑलमोस्ट सगळे मार्केट फिरलो पण वेंटो कार काही मनात बसत नव्हती. शेवटी फायनली वेंटोज घ्यायची होती कारण का वेंटो सेफ गाडी त्यासाठी. शेवटी फायनली कार्स गुरुवर आलो. कार्स गुरुवर माझ्या आवडती कार आणि खास करून गुढी पाडव्याच्याच दिवशी घ्यायची होती त्यासाठी खास फायनल त्याच दिवशी कार्स गुरुमध्ये फायनल केली कार मी. आणि सर सरांनी जी प्राइसिंग वगैरे दिली त्यात खुश आहात तुम्ही? त्याच निगोशिएट त्यासाठी झालो सर. इथे सगळ्या कार्समध्ये ऑलरेडी सगळे मार्केट फिरलो तिथे निगोशिएबल नाही झालं त्यासाठी कार्स गुरुमध्ये सगळे फायनल मिळालं. मला प्राईस मिळाली, आवडती कार मिळाली आणि सगळं ॲज इट इज सगळे. तुमचा आनंद सर आणि प्रतीक सरांनी भरपूर मला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी. तुमचा आनंद सर बघून आम्हाला खरंच खुशी होते. हा जो आनंद आहे ना सर तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बघायचा आहे सर. तुमची आवडती कार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतोय समाधान आहे. थँक्यू सर. तुमचा बजेट कुठला असो मित्रांनो, तुमचा अगदी 2 लाखाचा बजेट असो नाही तर 20 लाखाचा असो नाही 2 कोटीचा बजेट असो, पण तुम्हाला ते तुमची गाडी जो आनंद देते ना तो बघायची आम्हाला खूप इच्छा असते आणि तो आनंद तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर बघायची जी इच्छा आहे ती तुम्हीच पूर्ण करा. कॉंग्रॅच्युलेशन सर. धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन सर तुमच्या मनापासून आभार आणि तुमचं एक सात्विकपण बघून खरंच बरं वाटलं. तर मित्रांनो पाहू शकता आजच्या दिवसातली ही 13वी कार डिलिव्हरी आहे आणि माझ्यासोबत आहेत सर. पहिलं तर तुमचं नाव आणि कुठून आलात तुम्ही सांगा. सर माझं नाव प्रथमेश आधवडे आणि मी सांगलीवरून आलेलो आहे आणि सर तुमचा सबस्क्रायबर आहे. मी व्हिडिओ बघतो तुमचे. खरं तर ही जी गाडी आहे मी माझ्या युट्यूबच्या चॅनलवरतून जे पैसे जे गोळा झालेले त्याच्यामधून घेतलेले. एकच नंबर. येस ग्रेट. म्हणजे तुम्ही पण युट्यूबर आहात तर. हो येस सर. ग्रेट ग्रेट सर. पण एक युट्यूबला चॅनल आहे आयजियन फ्रेक बॉय म्हणून, मी ब्लॉग्स वगैरे करतो. तुम्ही तर पाहू शकता अजून एक कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि त्यांनी पण त्यांची पहिली कार कार्स गुरुमधनच घेतलेली आहे. तर सर सर्वात पहिले तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या साईडला पण कार्स डीलर्स असतीलच. येस. पण तुम्ही कार्स गुरुला का सिलेक्ट केलं? मेन म्हणजे कार्सची क्वालिटी आणि कार्सची प्राईस हे सगळे बघतात. बट कार्स गुरुकडे बेटर मला कारची क्वालिटी भेटलेली आहे आणि बेस्ट प्राईजमध्ये अफोर्डेबल प्राईजमध्ये मला सर्वात चांगली गाडी भेटलेली आहे. सो आभार मानतो. थँक्यू सर. थँक्यू सर. तुम्ही पण 2-3 वेळा कॉल केलात. सरांनी 2-3 वेळा कॉल केला होता आणि सरांना बजेट कार हवी होती. सरांचं बजेट मला डिस्क्लोज नाही करायचं बट एक अफोर्डेबिलिटीमध्ये गाडी हवी होती लो बजेट. आता तुम्ही बघू शकतात यंग आहेत सर खूप आणि नवीन रक्त आहेत सर आणि पहिली कमाई आहे. सो त्याच्यामधून गाडी घेण्याचं जे एक ड्रीम असतं ते तुम्ही पूर्ण केलं त्याच्याबद्दल सर तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू. तुम्ही गाडी घेण्याची डेअरिंग आम्ही आमच्या वयाच्या म्हणजे 27-28 वर्षी केली. तुम्ही 18-19 वर्षी करतायत. तुमच्याकडे लायसन असेल हे मी नक्की आहे सर.
सांभाळून चालवा आणि बजेट तुम्हाला मी देऊ शकलो याच्याबद्दल मला पण खूप बरं वाटतंय. सो धन्यवाद सर, तुम्ही गाडी तर गाईज मी एक असं सांगू इच्छितो, कार्स गुरल नक्की व्हिजिट करा, हे खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये देतात आणि क्वालिटी पण चांगली असते. आणि खरं तर हे बिझी असतात, फोन उचलत नाहीत, बट व्हॉट्सअपवरती इन डिटेल सगळी माहिती कळवतात ते, सो सगळी पोस्ट करतात. सो नक्की एकदा व्हिजिट करा. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू, थँक्यू, येस, थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं छान असा एक इव्हेंट झाला आणि सर्व काही जे कस्टमर्स आहेत एकदम हॅप्पी आहेत, आनंदी आहेत. तुम्ही पण जर अजून गाडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्की एकदा कार्स गुरुला मित्रांनो भेट द्या. सर, जाण्याच्या आधी थोडे जरा दोन शब्द तुमच्याकडून. येस सर, परत एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि आम्ही जे रोज करतो तेच आज केलं, वेगळं काही केलेलं नाही आहे. प्रतीक सरांच्या व्हिडिओमुळे पण बऱ्यापैकी लोक वॉकिंग्स होते आणि स्टॉक पण यावेळेला भरपूर होता, त्याच्यामुळे एक 13 गाड्या माझ्यामध्ये आज सोल्ड झाल्या आहेत. आणि बाकी पण बुकिंग्स बऱ्याच होत आहेत, आज पण बऱ्याच बुकिंग्स आल्या आहेत, काहींचं लोन चालू आहेत. सो सर्वांना तेच आहे की आपल्याकडे लोन फॅसिलिटी आहे, तुम्हाला लोन जर हवं असेल तर ते आपण करू शकतो, प्रोवाइडेड तुमचे डॉक्युमेंटेशन क्लिअर असेल तर. आणि बाकी स्टॉकची व्हरायटी आपल्याकडे नेहमी असते असणार आणि तुम्हाला आवडेल त्या काळ्या, आवडेल त्या बजेटमध्ये आणि मार्केटपेक्षा खूप जास्त नाही पण बऱ्यापैकी तुम्हाला एक चीपर सेन्समध्ये, चीपर रेटला किंवा प्रॅक्टिकली क्वालिटी कंडिशन्स गाड्या एक लॉजिकल रेटला देण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो आणि तो आपण नेहमी करत राहणार. सो नक्की एकदा कार्स गुरुला व्हिजिट द्या आणि आम्हाला पण तुमच्या सेवेची संधी द्या. मित्रांनो, ह्यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत, त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाते. आणि सर, पुढच्या वेळी जेव्हा मी येईन तेव्हा आपण एक 50 ते 100 गाड्यांचं असं टार्गेट ठेवूया की एका दिवसात त्या डिलिव्हरी देऊया. हे सर्व तुमच्यामुळे शक्य होणार आहे मित्रांनो. सो नक्की एकदा व्हिजिट करा आणि बाकी काय सेवेची संधी द्या अजून काय. जर तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल नक्की मार्केट फिरा, पण शेवट कार्स गुरुमध्येच या. मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.